दरवर्षी आपण पुष्कळ कार्यक्रम साजरे करतो पुष्कळ कर फेस्टिवल्स म्हणजेच पुष्कळ सण साजरे कर करतो आणि सण सणसोदी साजरे करत असताना आपण काही गोष्टी लक्षात अशा आल्या आहेत की प्रत्येक फेस्टिवल किंवा सण साजरे करत असताना प्रत्येक सणास प्रत्येक सणांचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे तर मॉडर्नायझेशन झालेलं असताना ती सण साजरे करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जी मॉडर्नायझेशन वेस्टर्नायझेशन जे कल्चरचं झालेलं आहे ते वेस्टर्नायझेशन काही प्रमाणामध्ये जे आचरणात आणतो आपण ते आचरणात आणल्यावर त्याच्या मागची जी संस्कृती आहे ती कुठेतरी मिस होते आहे किंवा कुठेतरी विसरत चाललो आहे असं कुठेतरी आढळतं आपल्याला जसं आता आपण नवरात्र साजरी करत आहोत तर नवरात्र साजरा करत असताना गरबा खेळतो प्रत्येक आपण बाहेर निघताना रंग प्रत्येक रंग रंग रंगा प्रत्येक दिवसाचे रंग असतात त्या रंगानुसार रंगाच्या साड्या घालतो ड्रेस घालतो आजचा रंग लाल तर आज सगळेच जण लाल रंगाच्या साड्या घालतील लाल रंगाचे ड्रेस घालतील तर नेमका त्याच्या मागचं कारण काय त्याच्या मागची भावना काय आहे ती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेच आपल्या मुलांना किंवा आपल्या पूर्ण फॅमिलीला त्याची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे तर याच बाबतीत मला थोडी या माध्यमातून चर्चा करायची आहे तर थोडक्यात मला या सगळ्यांचे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला या बाबतीतले थोडे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत तर नवरात्र म्हटलं की कसं थोडासा एनर्जेटिक सण असतो कारण सगळ्यांना गरबा खेळायला मिळतो एक आनंदाचा सण असतो आणि या आनंदाच्या सणाच्या मागे कुठेतरी एक एक सांस्कृतिक काहीतरी एक मोटिवेशन काहीतरी असतं की ते आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक नऊ दिवसा नऊ दिवसांच्या नऊ देव्या असतात तर नऊ दिवसांच्या नऊदेव्यांचं काहीतरी एक सायकोलॉजिकलसुद्धा सिग्निफिकन्स आहे आपल्याला स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स सगळ्यांना माहिती आहे की नऊ देव्या कुठल्या आहेत नऊ देव्यांचे नऊ नावं काय आहेत पण त्यांच्या मागे काहीतरी सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स पण आहे आणि ते सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे त्यांच्या मागे त्यांची सायकोलॉजी काय आहे ते मी आज थोडंसं इथे मांडू इच्छिते तर सगळ्यात पहिला दिवस म्हणजे शैनीपुत्री तिथे त्यांचं स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स असं असतं की शैली पुत्री एक इन्फंट आहे म्हणजे एक छोटं बाळ आहे जे एका गाईवर बसलेली देवी आहे की ती एक सिग्निफाय करते एक लहान बाळ आहे एक वडिलांची एक मुलगी आहे आणि असं एक म्हणजे जे पुराणांमध्ये लिहिलेलं ले आहे की ती पार्वती माता आहे की ती गायवर बसलेली आहे जे जी एका बाई किंवा एका स्त्रीचं जे एक बालपण असतं तिला सिग्निफाय करते ती देवी तर बेसिकली ती देवी जी आहे ती एका सायकोलॉजिकल वेनी म्हणायचं झालं तर शीज फुल ऑफ एनर्जी जसं एक लहान मूल एनर्जेटिक असतं तसं इट इज फुल ऑफ एनर्जी तसं सायकोलॉजिकल वेनी बघितलं तर पहिला दिवस दॅट इज फुल ऑफ एनर्जी आणि त्याचा जो रंग असतो ऑरेंज दॅट इज एकदम एनर्जेटिक रंग असतो त्याचं हे सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स दॅट इज फुल ऑफ एनर्जी तर हा जो दिवस आहे तो आपल्याला सिग्निफाय करतो की ही जी एनर्जी, एनर्जी आहे आप आपल्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्यामध्ये अशीच राहिली पाहिजे आणि त्या एनर्जीचा आपल्यामध्ये बॅलेन्स करता आली पाहिजे आपल्याला सेकंड आहे ब्रह्मचारिणी तर ती ब्रह्मचारिणी जी आहे ती म्हणजे स्कॉलर म्हणजे अभ्यास अभ्यासवृत्तीची देवी आहे तर ती अभ्यासवृत्तीची देवी म्हणजे अभ्यास करत असताना आपल्यामध्ये काय असलं पाहिजे कम्युनिकेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे त्याचं सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे की तुमचं कम्युनिकेशन एकदम व्यवस्थित रेस्पेक्टफुल असलं पाहिजे जे रेस्पेक्टफुल कम्युनिकेशन आहे प्रॉपर कम्युनिकेशन आहे तर प्रॉपर कम्युनिकेशन कशासाठी उपयोगात पडतं सायकोलॉजिकल भाषेमध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या हेल्दी रिलेशनशिपसाठी जे आपल्या रिले आपल्या कुठल्याही रिलेशनशिपला सोशल रिलेशनशिप्स म्हणा तुमच्या फॅमिलीशी किंवा कुठल्याही रिलेशनशिप्सला एक बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी तुमचे जे पण रिलेशनशिप्स आहे त्यांना बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी तुमचं कम्युनिकेशन एकदम प्रॉपर असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो रंग कुठला असतो पांढरा एकदम व्यवस्थित रेस्पेक्टफुल पांढरा रंग हे त्या पांढऱ्या रंगाचं सिग्निफिकन्स आहे तिसरी येते चंद्रगंधा आता ही जी देवी आहे दॅट इज रेड रेड म्हटलं की एकदम कसं आहे अंगात एकदम ब्रेवरी एकदम ताकद येऊन जाते तर ती, ती, ती जी देवी आहे दॅट इज ती एकदम शूरतेचीच देवी आहे सांगताना आपण तसं सांगतात ही शूरतेची देवी आहे म्हणून मग जेव्हा ती जी देवीचा जेव्हा सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स येतो तेव्हा तर सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स पण तसाच आहे की ती ब्रेवरीची देवी आहे म्हणून दॅट इज सोल्युशन ओरिएंटेड चा जो येतो सायकोलॉजिकल एस्पेक्ट दॅट इज सोल्युशन ओरिएंटेड प्रॉब्लम ओरिएंटेड म्हण त्याच्यामध्ये काय असं असतं की तुमचे जे पण काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठले पण प्रॉब्लेम्स आहेत ते सोल्युशन ओरिएंटेड पाहिजे म्हणजे तुमच्या जे पण प्रॉब्लेम्सला तुम्ही अननेसेसरीली त्याच्यावर काळजी करत काळजी करण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन शोधा ही ती देवी सिग्निफाय करत असते आणि तिचा रंग आहे लाल म्हणजे तुमच्या शूरतेने तुम्ही त्या फेस करा आणि त्या शोधा नंतर येते कुशमंदा कुशमंदाचा रंग आहे रॉयल ब्लू आता रॉयल ब्लू जेव्हा रंग येतो एकदम रॉयल कशासाठी आपण वापरतो क्रिएटिव्ह वर्कसाठी आपण कुठल्या पण काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी काम बघितलं की आपण म्हणतो एकदम रॉयल गोष्ट आहे तर ती देवी पण क्रिएटिव्ह गोष्टींसाठीच आहे तर ती आपल्यामधल्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी आपल्या स्वतःमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टींची जागरूकता करण्यासाठी आहे जे सायकोलॉजिकली आपण जर बोलायचं झालं तर स्वतःमध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी शोधत राहणे हाच त्या देवीचा सिग्निफिकन्स आहे नंतर येते स्कंदमाता त्या शब्दामध्येच त्या 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 सायकोलॉजिकल शब्दाचा सा अर्थ आहे स्कंदमाता आता स्कंद तो एक बालक आहे आणि त्या ज्या आपण जर त्या देवीला बघितलं तर त्या देवीच्या मांडीवर एक छोटंसं बाळ आहे त्या बालकाचं नाव आहे स्कंद आणि त्या मातेचं नाव आहे स्कंद माता आता माता जसं एका माताला आपल्या बालकाविषयी जी एम्पथी राहते एक एक कम्पॅशनेट राहते कुठली पण आई आपल्या बाळाविषयी जशी कंपॅशनेट राहते तसं सायकोलॉजिकल जो अर्थ आहे जसा पाचवा जो दिवस आहे आपला तो कम्पॅशन शिकवतो हो कोणाही विषयी कंपॅशन शिकवतो हो की एकदम कुणाविषयी पण कोणी आला तर त्याच्याविषयी आपण एम्पती दाखवली पाहिजे एक कम्पॅशन दाखवलं पाहिजे हा सायकोलॉजिकल अर्थ झालात आपण काय फक्त त्या दिवशी यल्लो रंग घातलेली यल्लो रंग साडीचा घातला की आपण तो दिवस साजरा केला म्हणून ती साडी मिरवतो हो किंवा तो ड्रेस मिरवतो हो पण त्याच्या मागची काय सायकोलॉजी आहे तो सण का साजरा केला जातो तो दिवस का साजरा केला जातो हे कधीच आपण त्याच्याविषयी खूप जास्त विचारसुद्धा करत नाही कि किंवा त्याविषयी कोणाला सांगत सुद्धा नाही कि किंवा त्याविषयी कधी आपण इतका दिवसभर मोबाईल वापरतो पण खरंच यल्लोच रंग का किंवा यल्लोच रंग का निवडला गेला असेल किंवा त्याला स्कंदमाताच का म्हणतात मग त्याचा अर्थच का असेल हे कधी सच कळत नाही पण त्याच्यामागची सायकोलॉजी ही आहे की त्या दिवशी आपल्याला हे सिग्निफाय करायचं असतं की दॅट इज एम्पथी किंवा कम्पॅशन टुवर्ड्स अदर्स म्हणजे ती माता त्या दिवशी ते शिकवते आपल्याला त्याच्यानंतर येते कात्यायनी कात्यायनीचा रंग आहे हिरवा हिरवा म्हटला की कसं एकदम डोळ्याला एकदम शांतता देतं मग शांतता म्हणजे सायलेन्स आता सायलेन्स म्हटलं की कसं आहे त्या दिवशी आपल्याला काही व्रत वगैरे पाळायचं नाही आहे सायलेन्स म्हणजे काय आहे स्वतःमध्ये झाकण्यासाठी जो एक शांतता पाहिजे राहते त्याट इज सेल्फ रिफ्लेक्शनसाठीची शांतता असते ती की त्याच्यामध्ये आपल्याला सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स जर आपण त्या दिवसाचा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला ती तो जो दिवस आहे किंवा ती जी देवी सिग्निफाय करते आहे की स्वतःमध्ये झाकून आपल्या स्वतःला एक सेल्फ रिफ्लेक्ट करायचा आहे की आपण स्वतः काय आहे दॅट इज सेल्फ रिफ्लेक्शन आणि सेल्फ इव्हॅल्युएट करा की तुम्ही स्वतः काय आहे नेक्स्ट इज काल रात्री काल रात्रीचा रंग इज ग्रे काल रात्री ही रिस्क टेकिंग बिहेवियर आहे रिस्क टेकिंग माता आहेत बेसिकली तर रिस्क टेकिंग किंवा डिस्ट्रॉयर आता असं म्हटलं की रिस्क टेकिंग किंवा डिस्ट्रॉयर म्हटलं की कसं आहे एक डोक्यामध्ये खूप विचित्र एक फिगर तयार होते की बापरे जर आलं त्याला एकदम डिस्ट्रॉय करायला लावायचं तसं नाही तर डिस्ट्रॉयर कशाची एक तर स्वतः स्वतःमधल्या आणि समाजातल्या नेगेटिव्हिटीची क्रूरतेची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की जो इगो आहे त्या इगोचं डिस्ट्रॉयर आहे ही माता जी आहे ती सांगते की स्वतःतला जो इगो आहे त्याला स्व डिस्ट्रॉय करा हे त्याचं सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स आहे त्याचा रंग म्हणजे ग्रे त्याच्यानंतर मग जी आठवी माता येते महागौरी तिचा रंग आहे पर्पल आता पर्पल रंग युजली थोडा जर त्याचे वेगळेवेगळे ॲक्च्युली सिग्निफिकन्स आहे जर सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स बघितला तर जो पर्पल रंग आहे हा सिग्निफाय करतो होप आता होप जर आपण बघितलं तर होपला मी एकाच वाक्यामध्ये जर डिफाईन करायचं जर झालं की होप म्हणजे नक्की काय तर होप म्हणजे इट इज अ व्हॅक्सिन फॉर एनी डिप्रेशन कुठल्याही जो कोणी डिप्रेस होणार असेल पेशंट किंवा कुठल्याही डिप्रेस्ड पेशंटचं जर, जर व्हॅक्सिन मला कोणी विचारलं तर होप हाच मी एक शब्द सांगेन की इट इज अ व्हॅक्सिन फॉर एनी डिप्रेशन तर बेसिकली ही जी माता आहे ही माता सायकोलॉजिकली तिचं सा सिग्निफिकन्स हेच आहे की ती प्रत्येक पेशंटला किंवा प्रत्येक व्यक्तीला ती होप जाग करते आणि जर तिला आपण बघितलं ला, किंवा कुठल्याही फोटोमध्ये किंवा कुठेही बघितलं तर या मातेच्या हातामध्ये खूप अस्त्र आणि शस्त्र आहेत तर बेसिकली तिला ते सांगायचं असतं की जेव्हा जसं मी सांगितलं की प्रत्येक माता ही एका स्त्रीचे सगळे एक फेजेस आहेत तर सगळ्या फेजेसमधून जेव्हा ती एक बाईला डिस्क्राईब करते ती माता तेव्हा जेव्हा स सगळे अस्त्रशस्त्र तिच्या हातामध्ये आहे तेव्हा ती त्या स्टेजमध्ये ती माता अशी सिग्निफाय करते आहे की तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत आणि त्या सगळ्या शी इज हेल्पफुल टू एव्हरीबडी की ती आता सगळ्या गोष्टीं सगळ्या गोष्टींना तिचं ज्ञान आलेलं आहे आणि आता ती सगळ्यांना हेल्प करू शकते म्हणजेच काय तर ती सगळ्यांना होप देऊ शकते की तू चल मी तुझ्या पाठीशी आहे सारखं म्हणजे तो होप तो तो। ती त्यांना देऊ शकते आणि सगळ्यात शेवटची म्हणजे जो नव्वा दिवस येतो ती म्हणजे सिद्धीदात्री सिद्धी आणि दात्री म्हणजे त्या शब्दामध्येच येतं की ती शी हॅज अ हिलिंग पॉवर ज्याचं सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स जर आपण बघितला तर हिलिंग पॉवर जे आहे ते हिलिंग पॉवर प्रत्येक याच्यामध्ये हिलिंगचा अर्थ वेगळा वेगळा असतो आता सायकोलॉजिकल वेने जर घेतलं तर हिलिंग पॉवर हा सायकोलॉजिकल वेने तुम्हाला स्वतःचं जे हिलिंग करायचं आहे म्हणजे आपल्या मेंदूचं हिलिंग कशाने होईल तर स्वतःला रिलॅक्स केल्याने मग ते हिलिंग आयदर तुमच्या म्युझिकने होतं किंवा कुठल्याही रिलॅक्सेशन प्रोसेसने होतं मग ते थेरपीने होतं किंवा कुठल्याही तुम्ही साधं जर नेचरच्या सम नेचरच्या सानिध्यात गेले कुठल्याही वृक्षारोपण केलं किंवा कुठल्याही एक सफारी मधला गेले किंवा कुठल्याही नेचरच्या च्या सानिध्यात गेले तरी तुमचं माइंडचं हिलिंग होतं तर हे एक प्रकारचं हिलिंग आहे जे अशा प्रकारे या ज्या नऊ देव्या आहेत त्यांचं एक सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स सा आहे आणि अशा प्रकारे कसं असतं की जर ह्या ज्या गोष्टी आहेत जर या अशा पद्धतीने जर मुलांना समजावून सांगितल्या किंवा सगळ्या आपल्या सोसायटीला जर समजावून सांगितल्या तर त्यांना आणखीन एक वेगळ्या प्रकारचा उत्साह येतो एक सण साजरा करायचा ठीक आहे जे तुम्ही आता साजरं करता एक वेस्टर्नायझेशन जे कल्चरचं झालेलं आहे त्यांच्यासोबतच जर जे जुने आपले जे विचार आहेत जर त्यांचं जर एक ॲडिशन झाली या वेस्टर्नायझेशनमध्ये तर मला तरी वाटतं की जो आपण सण साजरे करतो त्यांना एक वेगळा मिनिंग येऊन वेगळा मिनिंग येऊन त्यां त्यांचं जे सेलिब्रेशन होईल ते त्या त्या सेलिब्रेशनला आय गेस कुठलीच तोड राहणार नाही